प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराज। मी बाबाराजा गणपतराव देशमुख। आज एक वेगळ्या विषयावरती मला लोकांना एक चर्चेद्वारे सांगायचं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा विषय गाजत आहे, म्हणजे नव्याने गाजतोय असं काही नाहीये की इथून मागे पण तो विषय गाजलेला आहे आणि आता पुन्हा तो विषय बाहेर आलेला आहे, इंदुरीकर महाराज देशमुख। ऍक्च्युली खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर समाज सुधारण्याचं जे काम आजपर्यंत कोणी जर तो वसा कोणी हातामध्ये घेतला असेल, जर तरुण पिढीला सुधारायचं काम कोणी केलं असेल, गोरगरिबांना न्याय आणि आधार मिळवून द्यायचं काम जर कोणी केलं असेल आणि हिंदू धर्माची पताका घरोघरी पोचवण्याचा आत्ताच्या काळामध्ये जर प्रयत्न कोणी केला असेल तर ते तुमचे आणि आमचे सर्वांचे लाडके इंदुरीकर महाराज देशमुख। आज विषय असा आहे, आज वेळ अशी आलेली आहे की महाराजांवरती जो गुन्हा दाखल झाला होता, महाराजांनी जे स्टेटमेंट केलं होतं सम आणि विषम संख्येचं, ते त्यांनी गुरुचरित्राच्या आधारे केलं होतं। म्हणजे जे आपले पुराने पुरातन ग्रंथ आहेत, जे देवदेवतांच्या काळातले जे तेव्हाचे लिहून ठेवलेले आहेत, आजही आपण हिंदू धर्माचा ज्यावेळेस अभ्यास केला जातो त्या अभ्यासामध्ये सर्वात प्रथम ते ग्रंथ येतात आणि त्या ग्रंथांचा जो स्टडी करतो, जो अभ्यास करतो, तो या गोष्टींवरती बोलत असतो आणि समाज सुधारण्याची प्रेरणेची कामं ती लोक करत असतात। अशाच प्रकारे काही दिवसांनी इंदुरीकर महाराजांनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्या स्टेटमेंटचा एक गैर अर्थ काढण्यात आला आणि ते स्टेटमेंट अशा प्रकारे व्हायरल करण्यात आलं की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। बरं, ठीक आहे, गुन्हा दाखल करणारे कोण आहेत, कसे आहेत, काय आहेत, हे तुम्हाला आणि आम्हाला हे सगळ्यांना माहीत आहे की बाबा कोण आहे आणि काय, याचा अर्थ म्हणजे तुम्ही जर त्यांच्यावरती या वाक्याच्या आधारे जर गुन्हा दाखल करताय आणि त्यांना बदनाम करण्याचा जर षडयंत्र राखताय, प्रयत्न करताय, तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे। याचा अर्थ तुम्ही गुरुचरित्र बदनाम करताय, म्हणजे तुमचा त्याच्यावर त्या गुरुचरित्रावरती विश्वास नाहीये का? कारण महाराजांनी जे स्टेटमेंट दिलं हे गुरुचरित्रामध्ये बघून दिलं। मग तुम्ही गुरुचरित्र ज्यांनी लिहिलंय हे तर पुरातन आहे, हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे, हे जे लिहिलंय त्या लोकांपर्यंत जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा ना। कुठेतरी कोणीतरी समाज सुधारण्याचं कार्य करतो, गोरगरिबांना आधार देण्याचं कार्य करतं आणि ही तरुण पिढी जी व्यसनाधीन झालेली आहे, आजपर्यंत मी बघितलंय बरेच लोक बघितले, पण तरुण पिढीच्या मनामध्ये घर करणारा आणि तरुण पिढीविषयी बोलणारा एकच आवलिया मी बघितलं, ते म्हणजे हबप इंदुरीकर महाराज। महाराजांची माहिती देण्या इतका मी मोठा नाहीये, पण मला एकच सांगायचंय, प्रत्येक वेळेस महाराजांना टार्गेट करण्यात येतं, इथून मागे केलं नाही, पण आता नवीन नवीन पद्धतींनी त्यांना टार्गेट करतायत, याचा अर्थ काय, याचा अर्थ तुम्ही लोकांना सांगा। आणि आता एक नवीनच कोणीतरी एक माणूस आलेला आहे, तो माणूस इथून मागे पण महाराजांना फोन करायचा, महाराजांच्या लोकांना मला तुम्हाला भेटायचंय भेटायचंय, पण हे धुतल्या तांदळासारखं आहे, त्याच्यामुळे हे काय त्याला कधी भेटलेलं नाहीयेत। पण आता हे त्यांना म्हणतायत की तुम्ही तुमचा प्रॉब्लेम काय आहे, आमच्यापासून तुम्हाला काय अडचण आहे, तो माणूस म्हणजे इथून मागे पण त्या माणसाचं मी संगमनेर मध्ये बरंच काय ऐकलेलं आहे की बऱ्याच डॉक्टरांना टार्गेट केलं होतं, बऱ्याच जणांची प्रकरणं वरती काढतात, अशी लोक पैसे घेतात आणि विषय सोडून देतात। पण महाराज, आमचा एक शब्द आहे तुम्हाला, आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागे संपूर्ण बाराबलुती समाज, 18 पगड जातीचा समाज आणि ही सर्व छत्रपतींचे मावळे तुमच्या बरोबर आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कधी स्वतःला एकटे समजू नका आणि तुम्ही नैराश्यात जाऊ नका, तुम्ही स्वतःला कधी म्हणजे स्वतःला एकटे समजू नका महाराज, आम्ही सगळी लोक तुमच्या बरोबर आहोत, कारण आम्ही तुमच्या इथे येऊन तुमच्या शाळा बघितलेल्या आहेत, तिथं 300 निराधार आणि बेघर मुलांना जे शिक्षणाचं महत्व तुम्ही कळून दिलंय आणि त्या लोकांना तुम्ही सांभाळताय, हे आमच्यासाठी खूप काही आहे महाराज, तुम्ही खूप काही केलेलं आहे लोकांसाठी, गोरगरिबांसाठी तुम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे मला एकच सांगायचं, जी लोक म्हणजे मला अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना एक सांगायचंय की मार्केटमध्ये असे जादू टोनावाले बरेच आहेत जे ह्या झाडाला आग लावतो, त्या झाडाला आग लावतो, बायकांना फसवणारे लोक आहेत, मोठमोठ्या राजकारण्यांनाही फसवणारे लोक आहेत, या लोकांकडे तुम्ही लक्ष द्या। तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये ह्या ज्या योजो चालू आहे हा प्रकार, याच्यामध्ये तुम्ही महाराजांना घेऊ नका। आम्ही तुमची इज्जत करतो, आम्ही तुमची खूप चांगली इज्जत करतो, आम्ही दाभोळकरांना खूप चांगले मानायचो, खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं, पण माझी एक तुम्हाला लोकांना एक विनंती आहे, महाराजांना मध्ये घेऊ नका, कारण यांच्यामुळे तरुण पिढी सुधारलेली आहे, महाराजांमुळे आम्हाला इतिहास कळलेला आहे, महाराजांमुळे आम्हाला वारकरी संप्रदाय कळलाय। माझी वारकरी संप्रदायाला पण एक हात जोडून नम्र विनंती आहे की बाबांनो, आज वेळ आलेली आहे, हा विषय धर्माचा चालू झालेला आहे, आता हा हिंदू धर्माचा विषय चालू झालेला आहे,
कारण महाराज जे संदर्भ देतात, महाराज जे कीर्तन करतात, हे काय त्यांच्या मनाचे नसतात। कारण हे जे हे केलेले वाक्य हे त्यांचे नसतात, तर हे पुरातन ग्रंथांमधून जे मिळालेलं अवगत झालेलं ज्ञान आहे, जो त्यांनी स्टडी केलेला आहे, तो स्टडी ते तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवतायत। त्याच्यामुळे वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कृपया महाराजांच्या मागे उभे राहा, ही मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण तुम्ही राहणार आहात, कारण आपल्या रक्ताचे आहेत महाराज। आणि या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला माझी एक विनंती आहे, वेळ आली तर रस्त्यावरती उतरू, कारण ह्या ज्या वाईट प्रवृत्ती चालू आहेत, ज्या इंदुरीकर महाराजांसारख्या लोकांना बदनाम करायचा प्रयत्न करतायत, असे बरेच कीर्तनकार आहेत, त्यांना पण ही लोक बदनाम करतात, तर वेळ आली तर रस्त्यावरती उतरू, सहकुटुंब सहपरिवार घेऊन या महाराष्ट्रामध्ये। फक्त दुर्दैव असं आहे की या देशामध्ये कोरोनाचं संकट चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही काय करता येत नाही, आम्हाला पण काय करता येत नाही, पण वेळ आली तर घरात बसून निषेध व्यक्त करू, आपला आपण निषेध नोंदवू। पण माझी लोकांना एक विनंती आहे, महाराजांच्या पाठीशी उभे राहा, कारण असं नेतृत्व जर संपलं, अशा नेतृत्वानी जर माघार घेतली, तर तुमचं आणि आमचं भवितव्य हे घडणार नाही। त्याच्यामुळे जर आपल्याला आपलं भवितव्य घडवायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला आपल्या धर्माचा इतिहास सांगायचा असेल, या बाराबोलूती समाजाच्या महापुरुषांचा जर इतिहास जाणून द्यायचा असेल, तर इंदुरीकर महाराजांसारखं नेतृत्व मोठं झालं पाहिजे, जगले पाहिजेत हे नेतृत्व, नाही तर नैराश्यामध्ये जाऊन येणार, कुठेतरी काहीतरी वेगळे प्रकार नकोयत आपल्याला। महाराज आजपर्यंत खूप लोक आम्ही बघितले, संपलेली बघितलेत, पण महाराज दुनिया संपली तरी चालन, पण आम्हाला तुमची गरज आहे, या तरुण पिढीला तुमची गरज आहे। आज आम्ही लोक आश लावून तुमच्याकडे बघतोय महाराज। आणि खरा मुद्दा सांगायचा झाला ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ आहे तुम्हाला महाराज, कीर्तन बंद करू नका, अशी कुत्री रोज भुकतील आणि रोज निघून जातील महाराज। आलेल्या प्रत्येक कुत्र्याला जर आम्ही लोक किंवा तुम्ही लोक जर दगड मारत बसले ना, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही। त्याच्यामुळे तुम्ही या लोकांकडे लक्ष देऊ नका, यांच्याकडे लक्ष द्यायला आम्ही समर्थ आहोत, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही चुकीचं काय बोलले नाही, तुम्ही जो दाखला दिलाय तो गुरुचरित्रातला दिलेला आहे। त्याच्यामुळे या लोकांना जर काय बोलायचं असेल, तर तुम्ही गुरुचरित्रावरती आक्षेप घ्या, मग आम्ही मग बघतो की बाबा आमच्या धर्माच्या मागे तुम्ही का लागलेत। मी जास्त बोलत नाहीये, माझी महाराष्ट्रातल्या तरुणांना एक विनंती आहे, कळकळीची तरुणींना पण विनंती आहे, वारकरी संप्रदायाला शेतकरी वर्गाला एक विनंती आहे, महाराजांच्या वाटीशी उभे राहा। हे व्यक्तिमत्व संपून द्यायचं नाहीये, खूप व्यक्तिमत्व संपलेत, हे व्यक्तिमत्व जर संपलं तर तुम्ही आणि आम्ही संस्कारांपासून वंचित राहू। त्याच्यामुळे घरात बसून का होईना, पण निश्चित नोंदवा, जे खरं असन ते खरं असन, जे खोटं असन ते खोटं असन। बस मी जास्त बोलत नाही, जय शिवराय, जय शंभूराज।